अजित दादा म्हणायचे, जर मला मिळालं नाही खातं अर्थ तर माझं तुमच्याकडे येणं जाईल व्यर्थ. केंद्रीय मंत्री रामदास आठवले. जर मला मिळालं नाही खातं अर्थ तर माझं तुमच्याकडे येणं जाईल व्यर्थ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याबाबत म्हणाले होते, असं आपल्या चारोळीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. जातमध्ये आपल्या दौऱ्यादरम्यान रामदास आठवले भाषणामध्ये बोलत होते, अर्थ खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होतं, हेच खातं अजित पवारांना देत अन्न खाते मात्र त्यांचं मंत्र्यांच्याकडे ठेवण्यात आलाय. असे असताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे जमणार नाही असं बरंच जण म्हणत आहेत. अशा पद्धतीची अनेक ठिकाणी चर्चा असतानाच आमचं जमणार नाही असे अजिबात नसून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलो आहोत, असंही आठवले यांनी म्हटलं. मुंबईमध्ये बऱ्याचशा उलाढाली गेल्या काही दिवसांपासून चाललेले आहे. सगळे आमदार म्हणतात की आम्ही तुमच्याकडे येतो, आम्ही तुमच्याकडे येतो. आम्ही सांगितलंय आता आम्हाला एक आमदार नको असे. एवढे आमदार आमच्याकडे आलेले आहेत म्हणजे शिवसेनेतून आमच्याकडे 40 आणि अपक्ष 10-50 आमदार आले. आता अजित दादांच्या बरोबर 40 आमदारांच्या सह्यांक पत्र आहे. किती 36-37 दादाकडे आहे असं म्हणताय. काय आमदार अजित दादाकडेच आहे. अजित दादाकडून पवार साहेबांकडे जात आहे. तिथून पुन्हा इकडून दुसऱ्या पुन्हा अजित दादाकडे येत आहेत असं चाललेलं आहे. पण ठीक आहे, जवळजवळ 38-39-40 आमदार दादांसोबत असतील आणि आमच्या जवळजवळ 204-205 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळं खातेवाटप होणार नाही होणार नाही अशा पद्धतीची चर्चा होती. खातेवाटप झालेलं आहे. अजित दादांना जे अर्थ खातं आहे ते अर्थ खातं मिळालेलं आहे. कारण अजित दादांचं म्हणणं असं होत, जर मला मिळालं नाही खातं अर्थ, जर मिळालं नाही मला खातं अर्थ तर तुमच्याकडे येणं जाईल माझं अर्थ. त्यामुळं अजित दादांकडे जे अर्थ खातं आहे जे माननीय देवेंद्र स्वामी यांच्याकडे होत ते खातं अजित दादांना देण्यात आलेलं आहे. बाकीची बरीचशी खाती पूर्वी ज्या मंत्र्यांकडे होती ती तशी ठेवण्यात आलेली आहे. आणि काही खाती जी आहेत ती आता नवीन राष्ट्रवादीमधून आमच्यासोबत आलेल्या मंत्र्यांकडे आलेली आहे. त्यामुळे यांचं काही जमणार नाही यांचं काही जमणार नाही अशा पद्धतीची चर्चा अनेक ठिकाणी आहे. पण आमचं जमणार नाही असं अजिबात नाही आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला जमावं लागेल. माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व जे आहे ते सर्व जणांना घेऊन जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.